जलक्रांतीचा वाटसरू खासदार सदाशिवराव लोखंडे. पाणी हेच जीवन, पाणी हाच ध्यास, पाणी हा श्वास जीवनाचा, या ओळी लागू पडतात त्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार व समाजहितेशू नेतृत्व खासदार सदाशिवराव लोखंडे यांना. शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणजे साक्षात साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरीचा मतदारसंघ. देशात व विदेशातही शिर्डीच्या साईबाबांची महती प्रत्येकाच्या मनामनात आहे. प्रत्येक माणसाला आस असते ती साई दर्शनाची. सर्वसामान्य नागरिक ते देशातील वरिष्ठ उच्च पदस्थ या प्रत्येकाला श्रद्धा आणि सबुरीने एक वेगळी दिशा दिली आहे. कुणी कितीही मोठा असो तो साईंच्या चरणी लीन होतोच. शिर्डी लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावात विकासाच्या रूपानं केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ खासदार लोखंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांच्या दारात पोहोचलाय. सतत दुष्काळी असलेल्या कर्जत जामखेडच्या भागातून तयार झालेल्या या नेतृत्वानं नगर दक्षिण व उत्तर नगर अशी चौफेर विकासाची घोडदौड तेवत ठेवली ती अगदी आजपर्यंत. खासदार सदाशिव लोखंडे यांची सामाजिक व राजकीय वाटचाल राज्याचे माजी स्वर्गीय अर्थमंत्री हाशू अडवाणी, भाजपचे ज्येष्ठ नेते डी डी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली 1977 सुमारास मुंबईतून सुरू झाली. खासदार लोखंडे यांनी 1980 सुमारास भाजपा पक्षाच्या स्थापनेत सहभाग नोंदवला. तसंच 1985 मुंबई महानगरपालिकेची नगरसेवक पदासाठी निवडणूक लढली, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवानंतरही खासदार लोखंडे समाजकारण आणि राजकारणात सक्रिय राहिले. याच काळात खासदार लोखंडे यांचा भाजपचे नेते खासदार प्रमोद महाजन यांच्याशी संपर्क आला. प्रमोद महाजन यांच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था करण्याचं सौभाग्य खासदार लोखंडे यांना लाभलं. मुंबईतील एका सभेदरम्यान प्रमोद महाजन हे थेट खासदार लोखंडे यांच्या स्कूटरवर बसून सभास्थळी दाखल झाले. तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशीही त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. या सर्व नेते मंडळींनी खासदार लोखंडे यांना 1990 आपला मूळ तालुका असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली, मात्र या निवडणुकीत खासदार लोखंडे यांचा 18,000 मतांनी पराभव झाला. तर काँग्रेसचे उमेदवार विठ्ठलराव भैलुमे हे विजयी झाले. विधानसभेच्या पराभवानंतर खासदार लोखंडे यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाची निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीतही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. दोन पराभव जिव्हारी लागल्यानंतर हा संघर्ष योद्धा आता मतदार संघात पूर्ण वेळ सक्रिय झाला आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागला. या कामाचं फलित म्हणून 1995 निवडणुकीत भाजपचा पहिला आमदार अहमदनगर जिल्हा बँकेचे भाजपाचे पहिले संचालक म्हणून काम करण्याची संधी खासदार लोखंडे यांना मिळाली. आमदार असताना कर्जत जामखेड बसस्थानक, अमृत लिंग तलाव, भूतवडा लिंग तलाव या तलावांना मंजूर करून कर्जत जामखेडचा कित्येक दिवसाचा पाणी प्रश्न त्यांनी सोडवला. तसंच 35 प्रलंबित असलेल्या कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवत 1,60,000 एकरला पाणी मिळवत शेतकऱ्यांना समृद्धीच्या दारात खासदार लोखंडे यांनी उभं केलं. या जिव्हाळ्याच्या कामांमुळे 1999 निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यानं विजयी होत सदाशिव लोखंडे हे पुन्हा आमदार झाले. यानंतर 2004 तर खुद्द सोनिया गांधी यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार लोखंडे यांच्या विरोधात सभा घेऊनही जनतेनं विजयी गुलाल खासदार लोखंडे यांनाच दिला. 2009 कर्जत जामखेड मतदारसंघातील विधानसभेचे आरक्षण उठलं, त्यानंतर हा मतदारसंघ खुला झाला. यावेळी खासदार लोखंडे यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत सर्वसाधारण जागेवर निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खासदार लोखंडे हे काही वर्ष पुन्हा राजकारण विरहित समाजकारणात रमले. याच दरम्यान शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षाला साथ देण्याचा निर्णय घेतला. आणि साईबाबांच्या आशीर्वादानं तसंच माजी आमदार अशोकराव काळे, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मागणीवरून शिवसेनेची उमेदवारी मिळवत अवघ्या 17 शिर्डीचे खासदार होण्याचं भाग्य खासदार लोखंडे यांना साईबाबांच्या आशीर्वादानं व जनता जनार्दनाच्या सहकार्यानं लाभलं.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगरला प्रचार सभा घेतली. या सभेसाठी आरपीआयचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले आवर्जून उपस्थित होते. तब्बल 10 वर्ष शिर्डी मतदारसंघातील विकासासाठी हा माणूस अहोरात्र झटतोय. 1 से 28 किलोमीटर भूसंपादन या गवर्नमेंट का नाम भी उसके ऊपर लगा गया तो कैनल होने से जो लोग 182 गांव 45 साल हो गया लोग राह देखते पानी का और गडकरी साहब आने से लोगों को आशा पल्लवित होगी हमारे अच्छे दिन आ जाएंगे. अभी अच्छे दिन अभी हमारे क्षेत्र में अच्छे दिन आने के लिए पंतप्रधान जी के प्रचार करके वो तुरंत पानी शताब्दी बाबा का शताब्दी वर्ष है उसके लिए खास प्रकल्प मंजूर करके 1-1.5 साल में किसानों को पानी आने के लिए प्रयत्न करेंगे क्या. ये मेरे क्षेत्र में बाबा का शताब्दी वर्ष है शताब्दी वर्ष में खास बात करके चैनल के द्वारा लोगों को पानी मिलाने के लिए मंत्री महोदय प्रयत्न करेंगे क्या. ये बात सही है कि लैंड एक्विजिशन हुआ है सरकार के नाम पर जमीन लगी है कैनाल बन सकता है अब पाइपलाइन डालने की आवश्यकता नहीं है. पर मैं आज वो उन्हें बाबा का आशीर्वाद की बात की तो मुझे भी आशीर्वाद मिलेगा तो मैं आज निर्णय जाहिर करता हूँ कि जो जगह एक्वायर किए वहाँ तुरंत कैनल का काम शुरू करके इनकी मांग को पूरी किया जाए और इनको पानी पिलाया जाए. आणि आता शिर्डी मतदारसंघाचं चित्र बदलू लागलंय. 1,99,000 लोकांनी दिलेले मतदान सार्थ ठरवत वेगाने विकसित होणारा मतदारसंघ म्हणून शिर्डी मतदारसंघाची देशात ओळख आहे. आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहत मी 2 नंबरचे पैसे घेत नाही मी फक्त निस्वार्थ भावनेनं जनतेची कामं करतो त्यामुळंच TV9 या वृत्तवाहिनीनं केलेल्या एका स्टिंग ऑपरेशनमध्ये खासदार लोखंडे यांचा प्रामाणिकपणा सर्व जगानं पाहिला. आता यामध्ये फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणातले 2 चेहरे एक इमानदार तर दुसरा भ्रष्ट. एकाला हवाय निवडणुकीसाठी काळा पैसा तर दुसऱ्याचा मात्र काळा पैसा घेण्यास साफ नकार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातले हे 2 चेहरे कोण ते म्हणजे एक इमानदार राजकारणी आहे दुसरा मात्र अगदी भ्रष्ट आहे. एकाला निवडणुकीसाठी काळा पैसा हवाय आणि दुसऱ्याला मात्र पैसा नकोय पैसे घेण्यास नकार दिलाय. वर्ध्यातील भ्रष्टाचारी खासदार ते म्हणजे रामदास तडस यंदाच्या निवडणुकीमध्ये 25 कोटी रुपये खर्च करणार असल्याचं त्यांनी स्वतःच्या तोंडून सांगितलं. मात्र ज्यावेळेला त्यांना पुन्हा आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्यांनी कबुली द्यायला नकार दिला होता स्पष्टपणे काल. तर दुसरे खासदार म्हणजे सदाशिव लोखंडे शिर्डीतले हे प्रामाणिक खासदार त्यांनी अगदी हा काळा पैसा घ्यायला स्पष्टपणे नकार दिला. महाराष्ट्राच्या राजकारणातले हे 2 चेहरे 2 खासदार एक म्हणजे भ्रष्ट खासदार रामदास तडस तर दुसरे प्रामाणिक खासदार सदाशिव लोखंडे. गेल्या 50 वर्षापासून रखडलेल्या आणि 182 गावांसाठी लाभदायक असलेल्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यांची कामं पूर्ण करून मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जीवनातील पाणी प्रश्न सोडवत आता अकोले संगमनेर राहता श्रीरामपूर कोपरगाव तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी अपार मेहनत खासदार लोखंडे यांनी घेतली आहे. 1,00,000 कोटी रुपये मी सिंचनाकरता दिले होते त्यातले 40,000 कोटी रुपये जे प्रकल्प अर्धवट पडले होते त्यातला प्रकल्प पूर्ण करायला दिले होते त्यातला एक प्रकल्प लोखंडे साहेबांनी त्या लिस्टमध्ये नव्हता कॅबिनेटमध्ये मंजूर होऊन गेली होती. कोणतं नाव त्याचं निळवंडे आणि त्या प्रकल्पाकरता ते भयंकर माझ्या मागे लागले पण मी त्यावेळी ते 40,000 कोटीचे प्रकल्प पूर्ण झाले. या कामांसाठी साईबाबांचा आशीर्वाद आणि नितीन गडकरी उमा भारती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं बहुमूल्य सहकार्य मिळालं असं खासदार लोखंडे आवर्जून सांगतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी खासदार लोखंडे यांनी कांद्याची माळ गळ्यात घालून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केंद्र व राज्य सरकारचं लक्ष वेधून घेतलं. साईबाबांच्या आशीर्वादानं आता शिर्डी मतदारसंघात डावा कालवा व आता उजव्या कालव्यांचं काम पूर्ण करण्याचं महान भाग्य खासदार लोखंडे साहेबांना मिळालं. हे काम करतानाच लिकेजच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या ठिकाणी खासदार लोखंडे साहेब शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत नुकसानीचे पंचनामे करत अति पाण्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरपाई देण्यासाठी प्रयत्न करतायत. शिर्डी मतदारसंघातून जाणारा समृद्धी महामार्ग नगर मनमाड महामार्ग रेल्वे दुपदरीकरण सुरत हैदराबाद महामार्गामुळे या मतदारसंघात आता विकासाची नवीन गंगा वाहणार आहे. रस्ते पाणी वीज बचत गट
मतदारसंघात हजारो कोटींच्या जलजीवन मिशन योजना, शेतकऱ्यांसाठी स्वतःच्या बांधावर फार्मर प्रोड्युसर कंपन्या यासारख्या अनेक समाजहिताच्या गोष्टी शिर्डी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यानं राबवल्या जात आहेत. बदलत्या काळाचा वेध घेणं व त्यानुसार पाऊलं टाकणं हा लोखंडे साहेबांचा स्वभाव गुण आहे. म्हणूनच भविष्यात शिर्डीमध्ये 5-स्टार MIDC, अत्याधुनिक पद्धतीचा IT पार्क, स्मार्ट सिटी यासारखे अनेक ड्रीम प्रोजेक्ट लोखंडे साहेबांच्या डोक्यात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदार लोखंडे यांना नेहमी झुकते माप देऊन सतत भरघोस निधी उपलब्ध करून देतात. येत्या काही दिवसात शेतकऱ्यांसाठी समन्याय पाणी वाटपाच्या काळ्या कायद्याला पर्याय म्हणून पश्चिमेकडील घाटमाथ्यावरील वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवून वंचित शेतकऱ्यांसाठी 125 TMC पेक्षा जास्त पाणी उपलब्ध करत मतदारसंघातील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस खासदार लोखंडे साहेबांचा आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ में जो गए 55 साल किसानों को पानी नहीं मिल रहा था, मैं अभिनंदन करना चाहता हूँ देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब का. यहाँ 55 साल के बाद किसानों को पानी मिला, इसके लिए किसान आनंदित है. और आनंदित होने से मैं देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब जो वो टाइम के मंत्री है हमारे महाराष्ट्र के नेता नितिन गडकरी साहब मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री का अभिनंदन करेगा कि 55 साल के बाद 182 गांव को पानी मिला. ये पानी मिलने के बाद मेरे संसदीय क्षेत्र में जो घाट माथे का पानी है, जो सह्याद्री से समुद्र के तरफ जाने वाला पानी है, 115 TMC पानी बांध आड़ा के वो 115 TMC पानी यह शिर्डी और नासिक और नगर या मराठवाड़ा के लिए उपलब्ध कराएंगे तो किसानों के लिए लाभ होगा. त्यासाठी आता गरज आहे ती आपल्या सहकार्याची आणि जनतेच्या मतदान रूपी आशीर्वादाची. साहेबांबाबत अखेरीस इतकंच म्हणावंसं वाटतं की श्रद्धेने जगताना जनतेसाठी श्रमताना पाय कधीच थकले नाहीत, प्रयत्नांना भिडताना समस्या सोडवताना उमेद कधीच खचली नाही, सांगून प्रत्येकाला सन्मान सर्वांचा राखताना उणेपणा कधीच मानला नाही, झाले ते इवलेसे राहिले अजून खूप काही याचा विसर कधीही पडणार नाही, उपलब्धी आहेही बाकी अजून बरेच काही, हाती घेऊन हात सर्वांचा, वाटचाल ही चालतच राहील, वाटचाल ही चालतच राहील. संकल्पना व विशेष सहकार्य बाजीराव शेठ दराडे.